मुंबई दादा कोंडकी यांनी श्रीकृष्ण बँड पथकात वादकाचे काम केले. याच काळात त्यांचा विविध सामाजिक चळवळीशी संपर्क आला, त्यातूनच ते राष्ट्रसेवा दलाशी जोडले गेले. अंगदच्या उपजत कलागुणामुळे त्यांना राष्ट्रसेवा दलाच्या कला पथकात काम मिळाले. तिथे ते शाहीर म्हणून नावारूपास आले. वगनाट्यात भूमिका करणे, पोवाडा रचणे व गाणे आदी काम करू लागले. याच काळात रामनगरकर, निळू फुले आदी कलाकार त्यांचे सहकारी होते. वगसम्राट दादू इंदूरकरच्या शैलीचा त्यांच्यावर भारीच प्रभाव पडला होता. वसंत समने लिखित छपरी पलंगाचा वग हे लोकनाट्य त्यांनी विच्छा माझी पुरुकेरा ह्या नावाने रंगमंचावर आणले आणि महाराष्ट्राचा भरपूर दौरा केला. एवढेच काय तर 1500 वर प्रयोग केले. या नाटकाला आलेल्या लोकनाट्याचा बाज तत्कालीन राजकीय सामाजिक संदर्भ व त्यावर औपधोरणिक व मार्मिक भाषाची विनोदी टीका टिप्पणीची खुमासदार फोडणी यामुळे हे लोकनाट्य अतिशय लोकप्रिय झाले. या लोकनाट्यातील त्यांची भूमिका अतिशय गाजली व ते प्रसिद्धीस होतात आले. मराठी रंगभूमीवर दादांना मिळालेलं यश पाहून सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक भालजी पेंडगर यांनी दादांना त्यांच्या तांबडी माती या चित्रपटात सहनायकाची भूमिका दिली होती. रंगमंचावर हजारो प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा शाहीर दादा कोंडके निर्माता बनला व पुढे पेंढारकरच्या अचूक मार्गदर्शनामुळे दादांनी सोंगड्या या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाने अभूतपूर्व असे यश व लोकप्रियता संपादन केली आणि मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा विनोदी शैलीतील व ग्रामीण भाग असलेले मनोरंजक मराठी सिनेमाची निर्मिती केली. त्यातील मराठी चित्रपट असे एकटा जीव सदाशिव, अंधळा मारतो डोळा, पांडू हवलदार, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगा राम, बोट लावून तिथं कुदगल्या, ह्योच नवरा पाहिजे, अली अंगावर मुका घ्या मुका, मला घेऊन चला, पळवा पळवी, एका घरा सासचे धोतर वाजू का. हिंदीमध्ये तर तेरे मेरे बीच में, अंधी रात में, दिया तेरे हाथ में, आगे के शोज खोल दे मेरी जुबान यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त भालजी पेंडारकर दिग्दर्शित गनिमी गावा या एका अन्य मराठी चित्रपटात तसेच मेहुल कुमार दिग्दर्शित चंदू जमादार व राम राम आम था राम या दोन गुर्जर चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. अत्यंत साधे कथानक, ठसकेबाज आणि ग्रामीण बाजाची गाणी, विनोदी साधीकरण यामुळे दादांचे चित्रपट प्रेक्षकांना आवडले. मराठीतील चांगल्या चित्रपटांना प्रेक्षक आहे हे दादांच्या चित्रपटात दाखवून दिले होते. 1971 ते 1997 या तब्येत 26 वर्षाच्या कालखंडात दादा कोंडके सातत्याने मनोरंजन करणारे चित्रपट देत होते. या कालखंडात दादांच्या चित्रपटांना हिंदी सिनेमाचा प्रभाव झाला नाही, ना दूर चित्रवाणीच्या आगमनाचा. आकर्षक गाणी, उडत्या चाली व धम्माल संवाद यासोबतच दादाने त्या काळच्या प्रचलित धारणानुसार जो अनाकर्षक नायक उभा केला तो प्रेक्षकांना आपलासा वाटला. गावंढळ अशी अर्धी चड्डी, सात आणि त्या चड्डीला लंबकाने लांब लचकलाडी, साधा भोळा पण बोलण्यात फटकळा असा हा नायक सर्वांनीच वेगळा होता. म्हणूनच त्याला खऱ्या अर्थाने लोकाश्रय प्राप्त झाला होता. दादाच्या चित्रपटामुळे पूर्णतः डबघाईस आलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला त्या काळात नवसंजीवनी मिळाली. व्यवसाय म्हणून चित्रपट निर्मित करून ती यशस्वी होण्यासाठी वितरक प्रणालीपासून सर्वच यंत्रणा विकसित करण्यात दादांनी स्वतःचे वेगळेपण दाखवले होते. त्यांची स्वतःची कामाक्षी नावाची चित्रपट वितरण संस्था व सदिशा नावाची चित्रपट निर्मिती संस्था होती. उषा चव्हाण या नायिकेबरोबर त्यांची विशेष जोडी जमली होती व लोकप्रिय झाली होती. जास्तीत जास्त चित्रपट उषा चव्हाण यांच्यावर दादा कोंडके केले होते व लोकांना देखील ते फारच आवडले होते. याशिवाय त्यांच्या चित्रपटात आईचे पात्र निभावणाऱ्या रत्नमालाबाई, संगीतकार राम लक्ष्मण, पार्श्वनाथी महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांचा आवाज आधी घटकी तितके लोकप्रिय ठरले. दादा कोंडके यांचे ओळीने 9 चित्रपट लोकप्रिय ठरले. महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकरी व समाजातल्या सर्वसामान्य कामगारासाठी अभिरुची नाडी नेमकी ओळखून सर्वसामान्य प्रेक्षक रुचतील असे ग्रामीण भागाचे विनोदी चित्रपट निर्माण केल्याने त्यांनी अफाट लोकप्रियता एक उच्चांक प्रस्थापित केला होता. त्यांच्या निधनानंतर शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान ही संस्था स्थापन करण्यात आली होती.